में ग्रीन दिक्कत नहीं है, क्यों मेरे दर्द होते हैं, ग्रीन रेंज भी है। उनको क्या है पालिश लगते हैं या राइटिंग में भी मोटी तकलीफ है, सेम के थे यार सेम के रहे हैं ग्रीन रेंज। नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे, रितेश भावसे पोपगट यांच्यासोबत मी चंद्रपूर मूल येथे आलेलो आहे। रुरल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून, फार्मर कॉर्नर कंपनी या एफपीसीच्या माध्यमातून आम्ही सीतंगन फार्मा प्रोड्युसर कंपनी मूल येथे श्री खोब्रागडे आणि श्री प्राध्यापक राजूरकर यांच्याकडे आलेलो आहोत। तर श्री खोब्रागडे काका जे आहेत ते गेल्या कित्येक वर्षांपासून ब्राऊन राईस आणि ब्लॅक राईसचं उत्पादन घेतात, इथल्या शेतकऱ्यांनाही ऑर्गॅनिक आणि सर्टिफाईड ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मार्गदर्शन करतात, ज्याच्यामध्ये लोवेस्ट प्रोडक्शन कॉस्ट आणि हायएस्ट यील्ड कशी येईल हे पाहिलं जातं। आणि विशेष म्हणजे त्यांचा जो तांदूळ आहे, जो काळा तांदूळ आहे किंवा ब्राऊन तांदूळ आहे, हा उत्तर भारत, दक्षिण भारत तसेच इतरत्र ठिकाणी 250 रुपये किलोने विकला जातो आहे। तर चंद्रपूर सारख्या आदिवासी प्रदेशामध्ये मूल सारख्या रिमोट लोकेशनला अशा प्रकारे शेती करून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम जे आहे हे खोब्रागडे काका करतायत। तर खोब्रागडे काका आणि सोबत प्राध्यापक राजूरकर सर करतायत, तर आपण जाणून घेऊयात त्याबाबतची माहिती की काका हे तुम्ही कसं करताय, काय काय करताय आपण। आता इथे ग्रीन राईस पण आहे आपल्याकडे, ब्राऊन राईस आहे, इंट्रोडक्शन ब्राऊन राईस आहे, आपली थोडीशी माहिती पण याच्यामध्ये सांगा तुमची ओळख। प्रकाश खोब्रागडे, शेतीमध्ये नवीन नवीन प्रकारे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न असतो आणि 2 वर्षाआधी आम्हाला या ब्लॅक राईसची माहिती मिळाली आणि आमचे मित्र प्राध्यापक राजूरकर यांच्याकडनंच ब्लॅक राईसचं शीट आम्हाला मिळालं। राजूरकर सर आणि आम्ही मिळून पहिल्या वर्षी ब्लॅक राईसचे रोवणी केली, शेतात लागवड केली, त्याच्यातून जे काही शीट मिळालं ते आम्ही जवळपास 100 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं आणि त्यांनी पण तो ब्लॅक राईस ऑर्गॅनिक पद्धतीनं म्हणजे विषमुक्त पद्धतीनं म्हणून विषमुक्त पद्धतीनं ते ब्लॅक राईसचं उत्पादन घेतलं। आणि मग आता विकायचं कसं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की ब्लॅक राईस इथं या एरियामध्ये ब्लॅक राईस नावानं कोणाची ओळखही नव्हती, ब्लॅक राईस कसा राहते हा पण माहिती नव्हता। मग विकायचा कसा, आम्ही तो उत्पादन घेतलं, त्यातल्या त्यात आम्ही 100-150 लोकांना हे शीट पण दिलं, मग ते पण विकतील कसे याकरता आम्हाला थोडी तारेवरची कसरत करावी लागली, त्याकरता ऑर्गॅनिक सर्टिफिकेट पण मिळवावं लागली टेस्ट करून। आणि विक्री करताना सुद्धा आम्हाला खूप अडचण जायचे, कारण की आमच्याकडे असं मोठं व्यावसायिक ग्राहक नव्हते की जे आम्हाला घे जो आमचा माल खरेदी करते। मग त्याकरता एकदा चंद्रपूरला एक कुणबी महासंघाचं, हां धनोजी कुणबी महासंघाचं एक एक्सपो चंद्रपूरला अरेंज करण्यात आला होता। तिथं आम्ही आमचा स्टॉल लावला, प्राध्यापक राजूरकर आणि मी कंपनीच्या लेबलवर, आणि आजपर्यंत ते कंपनीच्या लेबलवरच विकणे चालू आहे। आता याच्यामध्ये काही जो भाग आहे की काय काय असते याच्यासाठी आमचे मित्र प्राध्यापक राजूरकर हे स्वतः माहिती देतात। तांदळाचे कोणते कोणते प्रकार आहेत हे पहिल्यांदा सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे तांदूळ ग्रो करता। मी ब्लॅक राईस आणि ग्रीन राईस अशा दोन, आणि जो नॉर्मल राईस आहे दुसरा, तो 3 प्रकारच्या तांदळाचं उत्पादन मी घेतलेलं आहे। ब्लॅक राईसचं जे न्यूट्रिटिव व्हॅल्यू आहे ही अतिशय उच्च दर्जाची आहे आणि हा मेडिसिनल हा फायद्याचा आहे। याच्यामध्ये ह्या ब्लॅक राईसमध्ये अँटीऑक्सिडंट इतक्या भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी याची खूप मोठी मदत होते, त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं, कोलेस्ट्रॉल लेवल चेक ठेवण्याचं काम करतं, परत हा शुगर फ्री राईससुद्धा याला म्हणतात कारण याच्यामध्ये ग्लुटेन जो घटक आहे हा ग्लुटेन घटक नाही आहे, त्याच्यामुळे हा शुगर फ्री राईस आहे। ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हा खाल्ला तर कुठल्याही प्रकारचे नाही, प्रोटीन जास्त आहे। परत याच्यामध्ये जे खनिज द्रव्य आहेत हे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत,
परत आपलं मेटाबॉलिझमची जी प्रोसेस आहे ती सुधारण्याचं काम त्या हा राईस करतो आहे. लठ्ठपणासुद्धा कमी करतो आहे. असे विविध औषधी गुणधर्मयुक्त असलेला हा त्याचे फायदे आहेत हा काळा तांदूळ आणि ब्राऊन राईस. विशेष म्हणजे याला आम्ही पॉलिश केलेलं नाही आहे. चांगली आहे. परत त्याच्यामध्ये हा जो काळा रंग जो आहे तांदळाला हा अँथोसायनिनमुळे आहे आणि अँथोसायनिन हा घटक कॅन्सर ट्रीटमेंटसुद्धा वापरला जातो. असे वेगवेगळे गुणधर्म असलेला हा काळा तांदूळ हा अनपॉलिश आम्ही विकतो आहे. कारण पॉलिश जर करून विकलं तर याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती कमी होणार आहे. आता लोकांना जे ग्राहक आहेत ते याचे कमी आहे आणि खायचा पण खूप नाही आहे. हा ज्या जे काही लिटरेचर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये डेली जर तुम्हाला खायचं असेल तर 30% आपल्या नॉर्मल तांदळामध्ये मिसळून त्याचा भातकार शिजवायचा आहे आणि तो खायचा आहे. आणि हा अनपॉलिश असल्यामुळे याला शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे अगोदर एक 15 ते 20 मिनिटं तो 30% आपण तांदूळ नेहमीच्या तांदळामध्ये मिसळणार आहोत तो 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचा आणि तो त्या पांढऱ्या तांदळासोबत आपण धुवायचा आणि नंतर भात म्हणायचा म्हणजे व्यवस्थित तो शिजतो. जर वेगळा खायचा असेल फक्त याचा तर तुम्ही याचा वेगळा भात शिजवूनसुद्धा खाऊ शकता. पण तू डेली खायचा नाही तो आठवड्यातून 3 दिवस अल्टरनेट डेला खायचा आहे आणि खूप खायचा नाही पोट भरेपर्यंत खायचा नाही. त्याच्यापत जर पोट भरत आपण खाण्याचा प्रयत्न केला त्याचं अपचन होऊ शकतं आणि त्याचे ॲडवर्स इफेक्टसुद्धा होऊ शकतं. म्हणून एक मेडिसिनसारखं त्याला 30% आहारामध्ये आपण जर घेतला त्याचे निश्चितपणे फायदे आहेत. याचा उत्पादन खर्च प्रति एकरी किती येतो? 25,000 जातोय. आणि प्रति एकरी उत्पन्न किंवा नफा किती मिळतो? 12 क्विंटल पर्यंत याचं उत्पादन येतं. आणि आज जे आता याचे भाव जे आहेत आपण जे हे करून घेतो 250 रुपये किलो हा आपण आता हे आता एका पॅकेटची किंमत जर आपण 250 रुपये ठेवली परंतु ठोकमध्ये जर विकायला झालं तर एक मार्जिन कोणाला तरी द्यावं लागतं. त्याच्यामुळे मग आपण हा 200 रुपये आपण इथून विकतो आहे आणि 250 रुपये ब्लॅक राईसची 300 रुपये किंमत ठेवलेली पॅकेटमध्ये प्रिंटेड परंतु आपण ते 250 खात्या ग्राहकांना विकतो आहे. आणि ब्राऊन राईस हा 200 रुपये 250 रुपये त्याची पॅकेटची किंमत ठेवलेली आहे आणि तो आपण तो सुद्धा आपण 200 देतो आहे. मूलसारख्या रिमोट ट्रायबल लोकेशनमध्ये खोब्रागडे काका आणि राजूरकर सर यांच्या मदतीने 100 शेतकरी ब्लॅक राईस ब्राऊन राईसचं उत्पादन घेत आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तो हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेला राईस मेट्रो सिटीजमध्ये विकला जातो आणि तोही 200, 250, 300 रुपये किलोच्या माध्यमातून. तर कमीत कमी उत्पादन खर्च अतिशय उच्च दर्जाचं सर्टिफाईड ऑर्गॅनिक विथ प्रॉपर टेस्ट रिपोर्ट असलेलं हे उत्पादन आहे. आणि हा जो तांदूळ आहे याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ही इट इज वेल रिकमेंडेड फॉर द हेल्दी डाएट ज्याच्यामुळे डायबेटिक पेशंटसुद्धा ते सहजतेने कंज्युम करू शकतात. काकांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे अँथोसायनिन कंटेंट आहे. अँटीऑक्सिडंट व्हॅल्यू असणारे फेनॉलिक्स आहेत की ज्यांची अँटी कॅन्सर अशी ऍक्टिव्हिटी आहे. तर ह्या जो उपक्रम आहे नक्कीच प्रशंसनीय असा आहे. रुरल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून अशा FPO जोडल्या जात आहेत आणि त्यांच्या मदतीनं फार्मर्सचं वेलफेअरचं काम ट्रायबल एरियाजमध्ये जीवनमान उंचवण्याचं काम इथं खूप योग्य प्रकारे असं केलं जात आहे. धन्यवाद.